उद्याची जी सभा उद्धव साहेबाची हिंगोली जिल्ह्यामध्ये लागलेली आहे ते एक मराठवाड्यामध्ये या चार पाच जिल्ह्यामध्ये एक सेंटरचं ठिकाण म्हणून आपण उद्धव साहेबांनी ही सभा हिंगोलीला घेतलेली आहे आणि आव्हान तर आपल्या सर्व शिवसैनिक करतच आहेत सगळीकडं पण मला असं तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की हे एक उद्धव साहेबाची सभा म्हणून एक शिवसेनेची सभा म्हणून नव्हे तर हे एक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे जुलमीशाही सरकार किंवा हे जे आपण म्हणजे काय म्हणू आपण त्याला ते जे हुकुमशाही सरकार जे चाललेली आहे हुकुमासारखं जे आणि जे काम करत आहेत त्याला मोडून काढायसाठी ही सभा आहे हे एका हिंगोली जिल्ह्यासाठी नव्हे तर पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी एक महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सभा असेल असं आमचं मत आहे आमच्याकडले सगळे कार्यकर्ते त्याच पद्धतीनं तयारीला लागलेले आहेत आणि हे सर्वसामान्यांचा आवाज आहे उद्धव साहेब म्हणजे सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा व्यापाऱ्याचा या रोजमजूरदाराचा सर्व महाराष्ट्रातील जे काही वंचित घटक आहेत त्या सर्वांचा आवाज म्हणजे उद्धव साहेब आहेत असं आमचं मानणं आहे आणि हा एका राजकारणासाठी म्हणून नव्हे तर उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक घडामोडी असतील जे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत मग या दोन समाजामधला तेढ असेल या राजकारणासाठी समाजासमाजात भांडणं लावणं असतील महागाई असेल लबाडी असेल गद्दारी असेल किंवा संविधानाचा होणारा अवमान असेल किंवा कोर्टाचा होणारा अवमान असेल हे सगळ्या गोष्टीचा सार म्हणजे हे फक्त कोण लढतं आहे यांच्या विरोधात तर ते उद्धव साहेब लढत आहेत आणि त्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी म्हणून ही एक सभा आहे हे खरं तर म्हणजे याला फक्त शिवसेनेची सभा म्हणून बघितल्या जाऊ नये किंवा आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की खरं तर राजकारण करायची पाळी ही नाही आता राजकारण करायची पाळी नाही ही समाजकारण करायची पाळी आहे आता हे राजकारणातून समाजकारणात शब्दच गायब होत चालला आहे आणि ते फक्त टिकला आहे टिकून ठेवला आहे ते फक्त उद्धव साहेबांना टिकून ठेवलं आहे आज आम्ही उद्धव साहेबांना आमच्या पक्षाचे प्रमुख नव्हे तर या महाराष्ट्राचे एक परिवाराचे प्रमुख म्हणून आपण ओळखतो आणि त्यांची ओळखच तशी झालेली आहे आणि ते तशाच पद्धतीनं काम करणं त्यांचं चालू आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्वांना सर्व आमच्या या हिंगोली किंवा या परिसरातल्या जिल्ह्याच्या सर्व माता भगिनीला बांधवांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला यावं हजेरी लावावी विचार साहेबाचे ऐकावे आणि हे विचार आपल्या समाजामध्ये रुजवावे अशी आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती करतो।